वाव मला हे अक्षरशः स्वप्नवत आहे आणि मला कधीच वाटलं नव्हतं की मी तुमची छोटीशी का होईना पण मुलाखत घेईन. आपल्या सगळ्यांनाच राजसाहेब खूप मोठे राजकारणी आहेत, पण त्याच्याबरोबरच ते खूप मोठे कलाप्रेमी आहेत. खूप लोकांना माहिती असेल आणि मला नुकतंच खूप जवळून त्यांना अनुभवता आलं त्यांचे पेंटिंग्स आणि ह्याच्याविषयी लाईक्स. त्यां कायमच मराठी माणसाच्या पाठीमागे ते उभे राहिले, मराठी कलाकृतींच्या मागे उभे राहिले, अख्ख्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या मागे उभे राहिले. तर राजसाहेब माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, खूप वेळ घेणार नाही आहे मी, की एवढ्या मराठी लोकांच्या एवढ्या मराठी माणसांच्या कायम मागे उभं राहणं हे टायरिंग आहे? आनंदाची गोष्ट आहे खरं तर. मला हे मनापासून आवडतं पण मी करतो, मला कोणी सांगितलं नाही आहे. आणि सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. थँक्यू. की प्लॅनेट मराठीचे वर्धापूरकर तुम्ही, खेर, सर्व तुमची टीम, मला असं वाटतं मी एखाद्या वेब सिरीजच्या लॉन्चला मी पहिल्यांदा येतो आहे. मी आजपर्यंत कधी गेलेलो नाही. मी आम्ही ज्या क्षेत्रात आहोत तिकडे कोणाचा थांग लागत नाही, डायरेक्ट आथांगला चालू मी. पण मला अशा प्रकारचं बर्दापूरकर यांनी घेतलेलं उचललेलं पाऊल हे मला जास्ती हिमतीचं वाटतं. कारण लॉकडाऊनमध्ये का असेना, परंतु अशा प्रकारे ओ टी टी प्लॅटफॉर्म स्वतःचा निर्माण करणं आणि आमचे मित्र पुष्कर श्रोत्री करत, पुष्कर माझ्याकडे जेव्हा पहिल्यांदा आले होते त्यावेळेला मला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, म्हटलं मराठीमध्ये करणार, कारण आपल्याकडे मराठी घरामध्ये फक्त ओ टी भरायची पद्धत आहे, ओ टी टी भरायची पद्धतच नाही. तर आणि आज इतके कलाकृती या प्लॅनेट एम मराठीवरती आल्यानंतर त्याचा खूप जास्ती आनंदही होतोय आणि अभिमानही वाटतोय. सर मला एक्झॅक्टली हा प्रश्न विचारायचा होता की मराठी माणसांच्या मागे तुम्ही इतके वर्ष उभे आहात सातत्याने, याच्या पुढेही असाल याची खात्री आम्हाला सगळ्यांना. आम्हाला असं वाटतं की तुम्हीच आमचे वाली आहात खरं तर. पण प्लॅनेट मराठी सारखा जगातला पहिला वहिला मराठी ओ टी टी प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मवरती अनेक मराठी कलाकृती आहेत. तुमचे पदाधिकारी आहेत अभिजित पानसे सर, त्यांची रान बाजार याच ओ टी टीवरती आली. तुमच्या व्यस्त स्केड्यूलमधनं तुम्हाला काही क्षण बघण्याची संधी मिळाली का? मला खरं माझा स्वभाव पाहता मी तसा सिरीजवाला माणूस नाही. एखाद दोन चार मी सिरीज पाहिले आहेत, पण आता मला अभिजितची रान बाजार आणि ही तर 22 लागेल मला, मला सुटकाच नाही त्यातनं मला. पण मी तसा सिरीजवाला नाही आहे, मी फिल्मवाला आहे. सो 2.5 तासात 3 तासात काय सांगायचं ते सांगा. पण आमची सिरीज सर फक्त 3.5 तासाची आहे, 6 एपिसोड्स फक्त. हा पाहिन ना, मी कुठे नाही म्हटलं, मी पाहिन ते मी. पण तुम्ही म्हणाल की पाठीमागे उभा राहतो मराठी माणसाच्या, मी खरंच सांगतो मी काय एकटा आहे अशातला भाग नाही. आज अशोक सरांसारखी पण व्यक्ती आहे, गेली इतकी वर्ष आज इंडस्ट्रीमध्ये आहे. आपल्याला काय वाटतं ते एकटे काम करतात? आज त्यांनी किती जणांना आशीर्वाद दिले असतील, किती जणांचे हात धरले असतील, किती जणांना वरती काढले असतील. मला असं वाटतं प्रत्येक जण आपापल्या परीने काम करत असतो. मला जे माझ्या घरामध्ये मला संस्कार मिळाले, मग ते आजोबांपासून असतील, माझ्या काकांपासून असतील, वडिलांपासून असतील, आणि मी स्वतः मी अत्यंत हार्डकोर कट्टर मराठी आहे. त्याच्यामुळे मला ज्या ज्या वेळेला जी जी गोष्ट शक्य असेल त्यावेळेला मी तिथे उभा राहतो. आणि मी काही कोणावरती उपकार नाही करते, हा मला असं वाटतं माझं काम आहे ते कर्तव्य ते मी पार पाडतो जेवढं शक्य असेल तेवढं. हा तुमचं मोठेपण आहे सर. दुसरा प्रश्न सर, ओ टी टी प्लॅटफॉर्म्सच्या सेन्सॉरशिपबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे हा खूप विचित्र विषय आहे, कारण शेवटी तुम्ही काय नेमकं दाखवणार आहात आणि त्याचा संबंध हा त्या सिरीजशी आहे की नाही आहे. मे बी मध्यंतरी मी एक कुचेरी, माझ्या कोणीतरी मित्रांनी काहीतरी एक सिरीज लावली होती,
त्यात व्याकरणापुरतं मराठी होतं, बाकी बऱ्याचशा शिव्याच होत्या. आता किती शिव्या द्यायच्या तुम्ही शेवटी कसं आहे, आपण परदेशातल्या अनेक गोष्टींचं अनुकरण करतो परंतु अजूनही आपल्याकडे इतक्या वर्षानंतर देखील लोकशाही अजून रुजायची आहे. त्याच्यामुळे आपण तो मोकळेपणा आणला पाहिजे नाही अशातला भाग नाही. मी कुठच्या बंधनामध्ये रमणारा माणूस नाही, त्याच्यामुळे बंधनं आणून नाही. पण जर समजा गरज असेल, आवश्यकता असेल, तिकडे कुठची बंधनं येतं का म्हणत, त्या सिरीजची किंवा त्या चित्रपटाची जर ती गरज असेल तर मला असं वाटतं की कुठची बंधनं असता का म्हणत. आली आहेत का कोणाला? अजून आली नाहीत. हा सांगा, आली नाहीत पण तर तुम्हाला आतापर्यंत आवडलेली वेब सिरीज कुठल्याही प्लॅटफॉर्मवरची अशी तुम्ही पाहिली आहेत का, आणि आवडलेली कोणती आहे? मी आताच पाहिलेली एक माझ्या मते वेब सिरीज परत पहावीशी वाटणं, 10 एपिसोडची मला असं वाटतं मी चुकत नसेन, 9 किंवा 10 मी आत्ता पाहिली आणि परत पहावीशी वाटते ती म्हणजे ऑफर. वूटवरती आहे ती आणि गॉडफादरच्या वरती आहे, सगळ्यांना माहिती असेल ती. मला असं वाटतं मी गेल्या काही वर्षांमध्ये, तुमची पण पिरियड फिल्म आहे, सिरीज आहे, आणि ती पण एक पिरियड सिरीजच आहे, पण ज्या प्रकारे ते त्या तो पिरियड मेंटेन करतात ते विलक्षण आहे. आणि तो पिरियड मेंटेन करण्यासाठी म्हणून ज्या प्रकारची साधनं त्यांच्याकडे उपलब्ध आहेत ती बऱ्याचशा प्रमाणात आपल्याकडे नाही आहेत. आणि तरीही आपल्याकडे या प्रकारचं काय म्हणू आपण त्याला, हिम्मत लोक दाखवतात तुमच्यावर की लोक एक पिरियड फिल्म सिरीज करावी किंवा फिल्म करावी, हीच गोष्ट खूप मोठी आहे. सर, मराठी चित्रपटांमध्ये किंवा वेब सिरीजमध्ये किंवा मालिकांमध्ये असं म्हणजे प्रेक्षक म्हणून तुम्हाला असं काय वाटतं जे थोडं कमी पडतंय, किंवा ते थोडंसं मराठी चित्रपट मालिका किंवा वेब सिरीज हे लोकांपर्यंत पोहोचत नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे, तर तुम्हाला काय वाटतंय नेमकं प्रेक्षक म्हणून की काय कमी पडतंय किंवा आपण कुठे कमी पडतोय? त्याबद्दल काही मी फार तज्ज्ञ नाही आहे, परंतु मी थोडासा माझा चित्रपटांविषयीचा एक थोडा एक अंदाज देऊन ठेवतो तुम्हाला. माझ्या घरामध्ये एक मशीन आहे ड्रोबो नावाचं, आणि त्यातल्या सर्व फिल्म्स मी पाहिलेल्या आहेत. त्या ड्रोबो मशीनमध्ये जवळपास 8.5 ते 9.5 हजार फिल्म्स आहेत. आणि माझ्या आयुष्याचं मी राजकारणामध्ये खूप अपघाताने आलो. माझं फर्स्ट पॅशन हे फिल्म मेकिंग आहे, आणि त्याच्यामुळे मी चित्रपट त्या दृष्टिकोनातनं पाहतो. मला बरेचसे मराठी चित्रपट मी पाहत असताना मला खूप घाई गडबडीत केल्यासारखे वाटतात, आणि आपल्याला आता पटकन चित्रपट करायचा आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये स्क्रीनप्ले नावाची काही गोष्टच नसते, आणि बऱ्याच काही प्रमाणात काही त्रुटी असतात, पण हे सरसकट मला म्हणता येत नाही. असे अनेक चित्रपट आहेत की ज्याच्यामध्ये उत्तम कास्टिंगही उत्तम आहे, अभिनयही उत्तम आहे, बांधणी उत्तम आहे चित्रपटांची, असेही अनेक चित्रपट आत्ता आपल्याकडे आले. आणि ज्या प्रकारे आत्ता नवीन नवीन मुलं येत आहेत, नवीन मुली येत आहेत, यांच्याकडनं वेगळ्या प्रकारचं, अशोक सर आत्ता म्हणाले की वेगळ्या प्रकारचं एक नवीन गोष्टी बघायला मिळतील आणि पाहायला मिळतील, की जेणेकरून तो काळ पुन्हा मराठीचा यावा अशी माझी इच्छा आहे, की ज्या वेळेला अमराठी लोक येऊन मराठी नाटकांना बसायचे आणि हिंदी चित्रपट काढायचे, तो काळ पुन्हा यावा अशी माझी खरंच इच्छा आहे. क्या बात है सर. मला सांगा की तुम्ही आत्ता म्हणाला की तुमचं फर्स्ट लव्ह हे डिरेक्शन आहे, सो म्हणजे फिल्म मेकिंग आहे, तर फिल्म मेकिंग म्हणजे डिरेक्शन करताना कधी पुढे तुम्ही आम्हाला दिसणार आहात? मी माहीत नाही, मला हे राजकारण आणि चित्रपट ह्या दोन खूप मोठ्या गोष्टी आहेत, आणि ते दोन दगडांवरती पाय ठेवून चाललं बघू. मला काय, आपल्या देशामधला प्रॉब्लेम असा आहे, आपल्या देशामध्ये निवडणुका हा एक धंदा आहे आणि त्या संपतच नाहीत, मग ही झाली की ती, ती झाली की ती, ती झाली की ती, त्याच्यामुळे मला ह्या विषयाकडे लक्ष द्यायला वेळ द्यायला तसा जर मला वेळ मिळाला तर मी निश्चित करीन. माझ्या आता
एक डोक्यामध्ये सुरू आहेत तुम्हाला, पण आत्ताच इतके शिवाजी महाराजांवरती इतक्या फिल्म्स येऊन गेल्यात की मला आत्ता हिंमत होत नाही मला त्याला हात लावायची. पण मी कॉलेजमध्ये असताना जेव्हा मी गांधी चित्रपट पाहत असे त्यावेळेला मला वाटायचं की महाराजांवरती इतकी मोठी फिल्म झाली पाहिजे. आणि माझं आत्ता त्याच्यावरती काम सुरू आहे. वाव. आणि मला असं वाटतं ती 3 भागात ती फिल्म येईल. क्या बात आहे, ही एक्सक्लुसिव्ह न्यूज आहे आमच्या सगळ्यांसाठी. सर शेवटचा प्रश्न, कधी निघताय? बोला सर. तुमचं स्वतःचं आयुष्य इतका, त्याच्यामध्ये ड्रामा आहे, त्याच्यामध्ये राजकारण आहे, त्याच्यात इमोशन्स आहेत, त्याच्यात लव्ह स्टोरी आहे, इतक्या गोष्टी आहेत. तुमच्यावरती जर का बायोपिक निघाला तर तुम्हाला तुमच्या बायोपिकमध्ये तुमचं काम कोणी केलेलं पाहायला आवडेल? मला घरी जाऊन पहिला बायोपिकला विचारायला लागेल. मला माहित नाही. मला मला काय आहे, मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. हेअर कटिंग सलूनमध्ये जर कधी तुम्ही गेलात, मी बऱ्याचदा असा पूर्वी, आता फार जाणं होत नाही माझं, पण पूर्वी मी जेव्हा जात असे त्यावेळेला मी बसल्यानंतर मी बाजूचे जे केस कापायचे ना त्यांच्याकडे माझं लक्ष असायचं. आणि ते जे आरशात पाहायचे तर त्यांच्या स्वतःच्या दिसण्याबद्दलच्या काही कल्पना असतात की मी असा दिसतो, मी असा दिसत असीन, असं त्यांना स्वतःला एक वाटत असतं. तर त्याच्यामुळे हे प्रत्येकाला असतं, त्याच्यामुळे मी कसा दिसतो हे मला तसं माहिती नाही आरसा सोडला तर. तर त्याच्यामुळे ती गोष्ट कोण करू शकेल मला कल्पना नाही. पण तुम्हाला आवडेल का तुमच्यावरती बायोपिक झालेला, किंवा तुम्ही आम्हाला त्याची संधी द्याल का? ते काही असेल तर करा ना, उगाच कोणा काही असेल तर करण्यात अर्थ आहे ना. पण सगळं सर एका बायोपिक मध्ये जे गरजेचं असतं ते सगळं तुमच्या आयुष्यात आहे असं आम्हाला वाटतं, म्हणजे मला वाटतं. लव्ह स्टोरी कुठून काढली मला माहिती नाही. मला मगाशी तुम्ही अहो बायको बरोबरचीच लव्ह स्टोरी तेच होत. मला म्हटलं असं कुठची गोष्ट जी मला माहित नाही जी तुम्हाला माहिती. बरं बरं. नाही पण मला माहिती नाही, हल्ली सध्या बायोपिकचं भयंकर पेव फुटलेलं आहे. बायोपिक मी जी बायोपिक आजपर्यंत पाहिलेली बेस्ट बायोपिक आहे ती मायावती ॲटनबरोंची गांधी आहे. आणि भारतामध्ये जर समजा पुन्हा जर चांगली भारतातल्या कुठच्या कॅरेक्टरवरती जर चांगली बायोपिक कोणाची जर होऊ शकत असेल, ज्याला आपण आयुष्यातले ज्याला रोलर कोस्टर राईड ज्याला म्हणतो की ज्याला पाहायला आपल्याला आवडेल, ते मला असं वाटतं एकच कॅरेक्टर आहे, ते म्हणजे इंदिरा गांधी. कारण इंदिरा गांधींचा संपूर्ण जर समजा तुम्ही काळ पाहिला तर ती रोलर कोस्टर राईड आहे. आणि ते एक बायोपिक अशी आहे की जी इंटरेस्टिंग होऊ शकते, बाकीचे मला माहिती नाही आहे. एखादा माणूस मला आवडला म्हणून मी त्याच्यावरती बायोपिक केली. गांधींच्या नंतर रिचर्ड ॲटनबरोंनी चॅपलिन केली होती, ती जवळपास गुरुवारी पडली म्हणजे शुक्रवारीच्या ऐवजी. नाही खरं सांगतो मी खोटं नाही सांगत, याचं कारण चॅपलिनच्या फिल्म्स मला बघायला आवडतील. मला चॅपलिनच्या आयुष्यात काय रस आहे, पण ती केली आहे, त्यातले काही काही सीन अप्रतिम आहेत कारण ते शेवटी ॲटनबरो आहेत ते. पण बायोपिक करताना मला असं वाटतं निवड माणसाची ही योग्य होणं गरजेचं आहे असं मला नक्की वाटतं. कारण मी कोणालाही कोणावरती बायोपिक करून त्याच्यामुळे मी माझं काही मला माहिती नाही. मग माझा प्रश्न बरोबर होता ना, काय निवड माणसाची करेक्ट असायला लागते. हो हो ठीक आहे. राजसाहेब मी एक प्रश्न मला खरंच मनापासून तुम्हाला विचारावं असं वाटतोय. ओळखीचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन विचारतोय मी. मराठी वेबसिरीज करत असताना जसं त्याच्यामध्ये आता बंधनं नसली पाहिजेत, जिथे आवश्यक आहे तिथेच तो आपण त्याला मसाला म्हणूया तो असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेत असताना अनेकदा मराठी वेबसिरीजमध्ये हिंदी का बोललं जात आहे असं आम्हाला प्रेक्षकांकडनं विचारणं होते. आम्ही आमच्या परीने जे उत्तर देतो तेव्हा ते असं असतं की मला रोज सगळी मराठी माणसंच भेटतील असा मी आग्रह धरत नाही आणि भेटतही नाहीत.
मला अमराठी माणसं भेटली तर त्यांच्याशी मी हिंदीतनं त्याच्या त्याला कळेल त्या भाषेतनं संवाद साधतो. तर मराठी वेबसिरीजमध्ये अमराठी कॅरेक्टर्स असल्याबद्दल प्रेक्षक कधी कधी आरडाओरड करतात, तर त्यांना आपण कसं उत्तर द्यावं? मी काय उत्तर देवायचं? मी तो अमराठी कॅरेक्टर जर समजा मराठी सिरीजमध्ये येऊन जर समजा मराठी बोलणार असेल तर मला असं वाटतं जास्ती चांगली गोष्ट आहे ती. मराठी चित्रपटात किंवा सिरीजमध्ये येऊन मराठी माणूस येऊन हिंदीत बोलणार असेल तर घेण्यात काय पॉईंट आहे? आपल्याकडे काही कलाकार कमी आहेत का की त्या एकट्याच्या त्या एकट्या माणसामुळे ती सिरीज चालणार आहे? असंही काही नाही आहे. आणि आपण अमराठी प्रेक्षकांचा जर विचार केला, जर समजा माझे जेवढे अमराठी मित्र आहेत, अगदी राजकुमार हिराणीपासून तुम्ही सगळेजण घ्या, ह्यांना आमचे जे विनोद शेअर होतात ते जवळपास 90% मराठीत होतात आणि त्यांना मराठी येतं. आपल्याला वाटतं त्यांना येत नाही, शेवटी ते इथेच वाढलेले असतात, इथेच मोठे झालेले असतात, त्यांना मराठी येतं. आणि त्या गोष्टी मला असं वाटतं जेवढ्या आपण टाळता येतील, या हा जो कडवटपणा आहे ना, मला असं वाटतं हा आपण दाक्षिणात्यांकडनं घेणं गरजेचं आहे. ते जसे ठाम राहतात त्यांच्या गोष्टींवरती तसं आपण ठाम राहणं आवश्यक आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. सो उठू. हो सर, मला फक्त एक पॉलिटिशियन नाही तर एका कलाप्रेमी बरोबर एक छोट्याशा गप्पा मारायच्या होत्या. थँक्यू सो मच.